15 गावांतील नागरिकांची ससे होलपट थांबणार, आमदार विक्रम सावंत यांच्या प्रयत्नाला यश। जत तालुक्यातील शहरा लगत असणारी 15 गावे यापूर्वी संख अप्पर तहसील कार्यालयात जोडली गेली होती। सदर गावे ही संख अप्पर तहसील कार्यालयापासून लांब असल्याने येथील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत होते। संख अप्पर तहसील कार्यालय येथे सोयी सुविधा नसल्याने येथील नागरिकांना जतला येऊन परत संखला अप्पर तहसील कार्यालय येथे जावे लागत होते। सदर गाव जत तहसील कार्यालयास जोडण्याबाबत या गावातील ग्रामस्थ सातत्याने मागणी करत होते। ही बाब लक्षात घेऊन आमदार विक्रमसिंह सावंत हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार विश्वजीत कदम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। सदर गावे जत तहसील कार्यालयास जोडण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश मिळाले असून जत तालुक्यातील सनमडी, घोलेश्वर, मायथळ, पुनिकोनूर, आबाचीवाडी, कोळगिरी, काराजंगी, वळसंग, मुचुंडी, रावळगुंडवाडी, उंडवाडी, शेड्या, सालेकिरी, सोरडी व दरीकोनूर 15 गावे संघ अप्पर तहसील कार्यालयाऐवजी जत तहसील कार्यालयास जोडण्याबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला आहे। यामुळे या गावातील जनतेची होणारी ससे होलपट आता थांबणार आहे। याबाबत आमदार सावंत यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले असून येणाऱ्या काळात जत तालुक्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून काम केले जाईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। जत शहराला लागून असणारी जवळजवळ 15 गावं आज महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाकडनं या ठिकाणी अध्यादेश निघाला। वळसंग सर्कल या ठिकाणी नवीन तयार झालं आणि ते सर्कल जत तहसीलला या ठिकाणी जोडण्यात आलं। जी या गावं यापूर्वी अप्पर तहसील संघ या ठिकाणी जोडली गेलेली होती आणि या गावातील नागरिकांना विनाकारण हक त्रास होत होता की जतपासून परत ही गावं संखला जाऊन संखवरनं परत जतमध्ये येणं ही गैरसोयीचं होत होतं। आज गेली 7 वर्ष हा प्रस्ताव पडून होता। या ठिकाणी या 1.5 वर्षात वेळोवेळी पाठपुरावा घेऊन आज महसूल विभाग, त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय थोरात साहेब, या ठिकाणी सहकार मंत्री सन्माननीय विश्वजीत कदम साहेब यांनी या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन करून सहकार्य केलं, त्याबद्दल जत तालुक्याच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो। आणि अशाच पद्धतीचं ज्या येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं जत तालुक्याच्या विकासात्मक या ठिकाणी कार्य होईल असे।